केलेला आहे, चालू आहे, तर त्याला कठोर शासन व्हावं आणि त्याच्या मागे कोण आहे सूत्रधार हेही समजावं. आताच आमच्या एका बांधवांनी सांगितलं की त्याच्याही जीवाला धोका आहे, कारण तो नावे सांगेल कोणाच्या म्हणून त्यालाही मारून टाकतील, काही सांगता येत नाही. आणि आता तर असं होता कामाला म्हणून त्यालाही आपण देणार, जो हॉस्पिटलमध्ये असेल कुठे असेल त्यालाही आपण सुरक्षा दिली पाहिजे. आणि आपल्याला खरं काय ते समजून घेतल्याशिवाय त्याचाही जीव नाही गेला पाहिजे. जीव गेला तर ते अर्धवट राहून जाईल काम, मग ते पूर्ण काम होण्यासाठी त्याला आपल्याला जपणं फार गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले संघर्ष करा, पण असा नाही कुठेही करा. आता आम्ही आज बरोबर संघर्षाला उतरलेला आहोत, तसाच संघर्ष आम्ही वारंवार करत आहोत. संघर्ष केल्याशिवाय आमच्या सरकारला किंवा कुणालाही समजत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं मागून मिळत नाही, हात लावून तिचा पात काढून घ्या काढून, तसंच आम्ही काढून घेत आहोत सगळे, तर आम्ही तसंच काढून घेत आहोत सगळे. म्हणून आम्हाला तो मारेकरी सुद्धा जिवंत पाहिजे, कारण तेव्हा एका शब्दात बोलले आताच नाही मिळायला पाहिजे. तर मला एक सांगणं आहे की जे काही केलं ते दलितांचे नेते आहेत आमचे, प्रत्येक आमच्या समाज हा फार मोठा आहे आमचा, बौद्ध समाज, बौद्ध समाज, बौद्ध धर्म एक नंबर भारतात मानलेला आहे आणि आम्ही